पनवेल महापालिकेत भाजपची सत्ता आली की आपल्या भागातील गैरसोयी आणि असुविधा दूर होतील अशी ग्वाही माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी दिली आहे. गुढीपाडव्याचे औचित्य साधून खांदा कॉलनी भाजपच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन मंगळवारी लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. आपल्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी भाजपच्याच उमेदवारांना भरघोस मताने निवडून द्या असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. खांदा कॉलनी सेक्टर 1 मध्ये सुरू करण्यात आलेल्या जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटन समारंभाचे औचित्य साधून रामनाथ पाटील, संजय कांबळे, अंकुश खरमटे, विजय कोल्हटकर, वासुदेव गुरव आणि विजय निगडे या नवनियुक्त विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी भाजप मागासवर्गीय खांदा कॉलनी कमिटीच्या अध्यक्षपदी प्रशांत साळवे, उपाध्यक्षपदी सुनील हरनामे आणि सरचिटणीसपदी वाटपे यांची नियुक्ती करण्यात आली. महापालिकेची निवडणूक येत्या काही दिवसात होणार आहे, त्यामुळे कुठला मतदार कुठे आहे हे पाहण्यासाठी, त्या मतदारांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी हे कार्यालय सुरू करण्यात आलं आहे असे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी यावेळी सांगितले. राहिला एकीकडं, बायकोचं नाव दुसरीकडं, नवऱ्याचं नाव तिसरीकडं, म्हणजे मतदानाच्या दिवशी किती ठिकाणी फिरायचं आपलं गाव आणि आपला प्रभाग सोडून, गाव म्हणजे प्रभाग सोडून, तर अशा प्रकारची अवस्था झाली होती. भारतीय जनता पक्षानं त्याच्या मागे लावून बराचसा त्यातला घोळ सोडवून दिलेला आहे. मतदार आता बहुतेक येत्या काही दिवसावर आलेला आहे आणि त्याच्यामुळं आपले लोक काही सुट्टीवर जाणार असतील, तारीख एकदा डिक्लेअर झाल्यानंतर त्यावेळेला त्यांना आणायची व्यवस्था आपल्याला करावी लागेल. हे ऑफिस यासाठी आहे की कुठला मतदार कुठं आहे आणि त्याला साधारणतः काय त्याची अडचण अडचण आहे ती सोडवण्याकरता आहे आणि त्या दृष्टीनं आपल्याला या ऑफिसचा उपयोग होणार आहे. भाजपचे जिल्हा प्रवक्ते पाटील देशमुख आणि युवा नेते परेश ठाकूर यांनी आपली मनोगत व्यक्त केली. या इथे सातत्याने मागणी केली आणि या मागणीचा सुद्धा साधारणतः स्वीकार करून माननीय रामशेठ ठाकूर यांनी इथे ही ऑफिस हे साधारण भारतीय जनता पार्टीच्या खांदा कॉलनी विभागाला दिलेलं आहे. या ऑफिसचा योग्य असा वापर होईल यासाठी आपण सर्वांनी इथं प्रयत्न करावा आणि इथं भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांना इथं न्याय मिळेल आणि खांदा कॉलनी विभागीय सर्व नागरिकांना त्यांच्या त्यांच्या ज्या अपेक्षा आहेत त्या पूर्ण होतील आणि सध्या त्याच्याच बरोबर या खांदा कॉलनीच्या तळागाळापर्यंत भारतीय जनता पार्टी जाईल यासाठी आपण सर्वजण इथे प्रयत्न कराल असा मला इथं विश्वास आहे. यावेळी माजी नगरसेवक मनोहर म्हात्रे, अनिल भगत, एकनाथ गायकवाड, सिद्धताई पाटील, संजय कांबळे, मोतीराम कोळी, जितेंद्र माने, युवा अध्यक्ष चिन्मय समेळ, शांताराम महाडिक, देवराव पवार, सचिन मोरे, अजित शुक्ला, राजश्री पवार आदी मान्यवरांसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.